सोलापूर शहर जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्सव उत्साही वातावरणात पार पडला. माघकृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. सोमवारी सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवमंदिरात शिवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिवरात्री वर्षभरातील प्रत्येक महिन्यात येत असते, परंतु माघ महिन्यातील महाशिवरात्रीला मोठं महत्व आहे. आज शिवरात्री, प्रथमतः आम्ही सगळ्यांना शिवरात्रीच्या त्या महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आत्ताच आम्ही महापालिकेत देखील वीरशैव कक्या महाराज जयंती, तसेच बेडर कण्णप्पा जयंती, तसेच दुःसरकार आयोग आणि महाशिवरात्री त्यात युगाचा युग आला जोड आणि आज महापालिकेत त्यांची महापूजा व त्यांच्या तैलचित्राला पुष्कार अर्पण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रभाग क्रमांक 17 भाग एक माझा महादेव चौक, या ठिकाणी वीरशैव कक्या समाज महाराज समाज भरपूर राहतो. या समाजाची जी गाथा आहे, वीरशैव कक्या महाराज हे प्रशोजन 12व्या शतकात त्यांनी फार मोठे कार्य केले. हा शूर समाज, ह्या शूर समाजाच्या लोकांची सगळ्यांना माहिती व्हावी या निमित्ताने ह्या समाजातील लोक आपल्या येणाऱ्या भावी पिढीला वीरशैव कक्या महाराजांची जे महात्म्य आहे कळावं या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी जयंती साजरा करतात व मोठ्या प्रमाणात त्यांची पूजाही केली जाते. माझी नगरसेविका आणि इथं आमच्या इथं महादेव चौक आणि शास्त्रीय नगर ह्या भागात आमचे सगळे समाजकार्य आणि आमच्या समाजाचे भरपूर घरं आहेत तिथं, आणि जर सालाप्रमाणे आम्ही तिथं मूर्तीची स्थापना करतो आणि प्रत्येक वेळेला आमचा इथं महाप्रसाद वाटप होतो आणि भजन होतात, कीर्तन होतात तिथं. आणि इथं महादेवाचं मंदिर आहे तो कमीत कमी आता 70 वर्षापासून आहे आणि त्या प्रतिमेला दरवर्षी आम्ही हे एवढं मोठं साजरा करतो. या दिवशी शैवपंथीय उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्र हे कल्याणकारी शिवांचं आराधना पर्व असल्यानं महाशिवरात्रीला मोठं महत्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकरानं रौद्ररूप धारण केलं होतं, त्यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तनही शुभ मानले जाते. पहाटेपासून शहरातील मल्लिकार्जुन मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, गुरु नानक नगर येथील शंकर मंदिर यासह सर्व शिवाच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच शहरातील अनेक मंदिरातही फराळाचं वाटप करण्यात आलं.